नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो मध्ये एक खूप अजब आणि आश्चर्यकारक पोस्ट वाचण्यात आली जी आपल्या खंबीरपणाशी निगडीत आहे ऐकूया काय होती ती पोस्ट कोंबडीचं अंड आणि घराच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारी वीट यांच्यात एक साम्य आहे कोणत्या बाबतीत जरा ओळखून दाखव माझ्या मित्रानं माझ्यापुढे कोडं टाकलं मला विचारचक्रात अडकवून तो स्वतः पसार झाला मी विचार करू लागलो बांधकामाची वीट आणि कोंबडीचं अंड यात काय साम्य असणार खूप विचार करूनही उत्तर सापडलं नाही शेवटी शेजारी सुरू असलेल्या बांधकामावरून दोन विटा आणि बाजारातून अर्धा डझन अंडी घेऊन घरी आलो खूप निरीक्षण केलं पण उत्तर काही सापडलं नाही दुसऱ्या दिवशी तोच मित्र पुन्हा माझ्याकडे आला आणि म्हणाला काय सापडलं उत्तर मी नकारार्थी मान हलवली आता तूच काय ते साम्य दाखव असं म्हणून ती अंडी आणि विटा त्याच्यापुढे ठेवल्या मित्रानं अंड घेतलं ते उभं ठेवलं आणि दाबलं पण ते फुटलं नाही मग त्याने अंड्याला आडवं केलं आणि ते दाबलं तर ते चटकन फुटलं मग त्याने दोन फुटावरून हातात उभी धरलेली वीट खाली सोडली विटेला काहीच झालं नाही नंतर तेवढ्याच अंतरावरून त्याने वीट आडवी केली आणि ती खाली सोडली आता मात्र वीट फुटली मित्र माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला वीट आणि अंड उभे असेपर्यंत फुटत नाही आणि आडवं होताच ते फुटतं हे त्या दोघांमधलं साम्य आहे माणूस त्या वीट आणि अंड्यासारखाच जोपर्यंत तो खंबीरपणे उभा आहे सजग आहे तोपर्यंत कोणीच त्याचं भवितव्य बिघडवू शकत नाही पण जर का तो सुस्तावला जरा आडवा झाला की त्याचं भवितव्य मात्र फुटण्याची शक्यता बळावते तेव्हा कुठल्याही संकटात कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभं राहा जग तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका